जय शिवरा भावनो, परत एकदा आपल्या एस के ग्राफिक्स या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे भावनो। तर भावनो, आज तुम्हाला मी दोन PLP फाईल दिलेल्या आहे हॉटेल बॅनर एडिटिंग निमित्त। तर भावनो, तुम्हाला ज्या दोन्ही PLP फाईलचं PLP फाईल पाहिजे अंतर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक दिलेली, जाऊन डाउनलोड करून घ्या। आणि व्हिडिओमध्ये त्या फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड तो कुठंही मिळणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवट पूर्ण बघा, काळजीपूर्वक बघा भावनो। तसेच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा, कारण तिथं मी फ्री मटेरियल अपलोड करत असतो। तसेच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची बी लिंक दिलेलीच आहे, तसेच आपल्या इंस्टाग्राम ID बी लिंक दिलेली, काही प्रॉब्लेम आला तुम्ही तिथं मेसेज करू शकता। तर भावनो, चला आपण आपल्या बॅनरला सुरुवात करूया। तर तुम्हाला पहिलं पिक्सल ॲप असतं ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर हे डिलीट मारून टाकायचं काय अशा पद्धतीनं। हे मोडवर्जन ॲप आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे। आणि ज्या दोन्ही PLP फाईल ॲड करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटला क्लिक करायचं। 3 डॉटला क्लिक केल्यानंतर खालून 3 नंबरचा ऑप्शन आहे ओपन डॉट PLP फाईल या नावाला, याच्यावर क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे ऑप्शन दिसेल .plp, याच्यावर क्लिक करायचं। आणि तुम्ही जे फोल्डर जिथंबी डाउनलोड केलेलं आहे त्याला आपल्याला ओपन करून घ्यायचं। ओपन करण्यासाठी तुम्ही पहिलं डाउनलोड करा, व्हिडिओमधला जो पासवर्ड आहे तो टाकून तुमची जी फाईल आहे तिथे एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला काही अशा पद्धतीने दोन PLP फाईल दिसून जाणार आहे। तर भावनो, जी पहिली PLP फाईल आहे तिथे आपण ॲड करून घेऊया। तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसणं, ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड। तर भावनो, तुम्हाला ओपन अँड ॲड करून घ्यायचं आहे, माझी ॲड आहे त्याच्यामुळे मी ओपन ओनली करून घेतो। तर काय अशा पद्धतीनं झाल्यानंतर तुम्हाला काय अशा पद्धतीनं आपली जी PLP फाईल आहे ती तुम्हाला दिसून जाणार आहे। भावनो, आता तुम्हाला याच्यात जे आपलं मोबाईल नंबर, मालकाचं नाव, हॉटेल राहते ते हॉटेलीचं नाव, ते तुम्हाला चेंज करण्यासाठी तुम्हाला प्लस आयकनचे खेटून इकडे लेअर याच्यावर क्लिक करायचं। एवढं झाल्यानंतर तुम्हाला फक्त आता आपलं जे मालकाचं नाव राहतं त्याच्यावर लॉक काढून घ्यायचा। तसेच तुम्हाला दिसून जाईल खाली मोबाईल नंबर आणि मालकाचं नाव, एवढं दोन्ही लॉक काढून घ्यायचे। एवढं झाल्यानंतर तुम्हाला आता जे मालकाचं नाव राहतं त्याच्यावर दोनदा क्लिक करायचं। आणि तुम्हाला जे तुमचं जे मालकाचं नाव राहतं किंवा हॉटेलीचं नाव राहतं, म्हणजे हॉटेलीच्या मालकाचं नाव राहतं, ते तुम्हाला टाईप करून घ्यायचं काय अशा पद्धतीनं इथं भावांनो। तर आपण इथं टाईप करून घेऊया। तर तुम्ही तुमचं जे राहतं मालकाचं, ते तुम्ही इथं नंबर इथे टाकत असता भावांनो, ते तुम्ही इथं टाईप करून घ्यायचं भावांनो काय अशा पद्धतीनं। तर आपण टाईप करून घेऊया काय अशा पद्धतीनं। टाईप झाल्यानंतर इकडे डन ऑप्शन दिसून तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आणि ओके करून घ्यायचं। तर बघू शकता आपलं जे नाव राहतं ते पूर्णपणे चेंज झालेलं। तसेच मोबाईल नंबरवर दोनदा क्लिक करून तुम्ही इथं मोबाईल नंबर काही सेकंदात चेंज करू शकता काय अशा पद्धतीनं। तर भावांनो, इथं मोबाईल नंबर चेंज करून घ्यायचा। काही प्रॉब्लेम येत असला आपल्या इंस्टाग्राम ID फॉलो करा, तिथं मेसेज करा, तुमचं जे प्रॉब्लेम राहतो ते तुम्हाला तिथं सॉल्व करून देईन भावांनो। तर काय अशा पद्धतीनं डन करून टाकायचं आणि ओके करायचं। तर बघू शकता आपला मोबाईल नंबर बी चेंज झालेला आहे। तसेच तुम्हाला आता जे किसान नाव राहतं, जे आपलं हॉटेल किसान 712 काय अशा पद्धतीनं हॉटेलीचं नाव भावन होते, तर ते आपल्याला किसान नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला फक्त आता फक्त त्याच्यावर दोनदा क्लिक करायचं आणि तुम्हाला हे पूर्णपणे कट करायचं। आणि प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही इंडियन फॉन कन्वर्टर ह्या ॲपचं नाव टाका, ते तुम्हाला मिळून जाईल। आणि ओपन केल्यानंतर काय अशा पद्धतीने त्याचा इंटरफेस दिसून जाणार आहे। तर तुम्हाला जे नाव टाकायचं तुमच्या हॉटेलीचं, ते ॲपमध्ये जाऊन तुम्ही इथं नाव टाईप करून घ्यायचं। तर तसेच आपण विरो हॉटेल काय अशा पद्धतीनं इथं नाव टाईप करून घेऊ। तर आपण एवढंच विरा नाव टाईप केलेलं आहे, तसेच तुम्हाला इकडं नेक्स्ट करायचं आणि डन करायचं। तर बघू शकता एवढं झाल्यानंतर तुम्हाला खाली युनिकोड श्रीदेव दिसन, तर त्याच्यावर क्लिक करायचं। हे ॲड येतं हे कट करून टाकून इथं कॉपीचं बटन दिसन, तर तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचं। कॉपी झाल्यानंतर तुम्हाला आपल्या जे पिक्सल ॲपमध्ये आलतो आपण, जिथे आपलं किसान हॉटेल काय अशा पद्धतीनं आपण ते नाव कट केलं, तर ते देऊन तुम्ही ते नाव पेस्ट करून द्यायचं। तर ओके करायचं। तर बघू शकता आपलं जे विरा हॉटेल आहे ते काय अशा पद्धतीनं इथं आलेलं आहे। तर बघू शकता एवढं झाल्यानंतर तुम्हाला आता आपलं पूर्णपणे चेंज झालेलं आहे भावांनो। आता याच्यात काही चेंजिंग करायची जरूर नाही तुम्हाला। तसेच जे खाली 712 आहे ते तुम्हाला हटवून टाकायचं, तुम्ही काय अशा पद्धतीने इथं गॅप करू शकता आणि तुमचं काही बी इथं एडिटिंग करून इथं काही टाकू शकता। तर भावनं एवढं झाल्यानंतर तुम्हाला आता इथं तुम्हाला जे सेव्ह करण्यासाठी बॅनर इकडे लेअर आहे
याच्यावर क्लिक करून सेव्ह इज गॅलरीत दिसान तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आणि आपली फॉर्मेट PNG घ्यायचं आणि आपली जी क्वालिटी राहते ती अल्ट्रावर घेऊन सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं. तर भावना दुसरी जी PLP फाईल राहते ते ॲड करण्यासाठी काही पहिली स्ट्रिक वापरायची आपल्याला. तर काय अशा पद्धतीने तुम्हाला आपलं जे गॅलरीमध्ये बॅनर सेव्ह होऊन जाणार आहे तर तुम्ही चेक करून घेऊ शकता तसे तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन. तर भावना आता दुसरी जी PLP फाईल राहते ती ॲड करण्यासाठी 3 डॉटला क्लिक करायचं. 3 डॉटला क्लिक केल्यानंतर खालून ओपन PLP फाईल ह्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आणि .PLP जायचं आणि दुसरं जे फोल्डर दिलेलं आहे तुम्हाला ते आपल्याला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन दिसन तुम्हाला ॲड करून घ्यायचं. ओपन अँड ॲड माझी ॲड आहे त्याच्यामुळे मी ओपन ओनली करून घेतो आणि ओके करायचं 52. तर 52 एवढं झाल्यानंतर तुम्हाला आता काय अशा पद्धतीनं आपलं जे बॅनर राहतं ते काय अशा पद्धतीनं दिसून जाणार आहे 52. तर फक्त आपल्याला याच्यात फक्त आपल्याला किसन हॉटेल हे नाव चेंज करण्यासाठी फक्त आपल्याला तुम्ही ते पूर्णपणे तिकडं डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फक्त एक किसन हॉटेलचं डिलीट मारून टाकायचं. डिलीट मारण्यासाठी लेअरवर जायचं ते काय अशा पद्धतीनं तुम्ही इथं डिलीट मारून टाकायचं. एवढं झाल्यानंतर तुम्हाला जे डाउनलोड करून ठेवलेलं आहे तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं पाहिलं आणि ॲड करण्यासाठी प्लस आयकनला क्लिक करायचं आणि खालून 2 नंबरचा ऑप्शन आहे फ्रॉम गॅलरी म्हणून याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही जे डाउनलोड केलेलं आहे विरो हॉटेल काय अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं पहिलं तिथून काय अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायचं आणि साईज तुमच्या हिशोबानं ठेवून इथं काय अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायचं 52. तर बघू शकता काय अशा पद्धतीनं आपलं ॲड झालेलं आहे. तर 52 खाली तुम्हाला दूध चहा कॉफी गुळाचा चहा काय अशा पद्धतीनं इथं दिलेलं आहे 52. तर बघू शकता आणि जे गुळाचं चहा आहे ते थोडं मिस्टेक झालेलं त्याला आपण क्लिअर करून घेऊ. क्लिअर करण्यासाठी तुम्हाला प्लस आयकनच्या खेटून इकडे गिअर आहे याच्यावर जायचं. याच्यावर तुम्हाला गुळाचा चहा काय अशा पद्धतीनं इथं तुम्ही शोधून काढायचं. त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावरला लॉक काढून घ्यायचा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एचे कोण ऑप्शन दिसेल ए म्हणून त्याच्यावर क्लिक करायचं आणि खाली जायचं. तुम्हाला खाली भरपूर ऑप्शन दिसेल 52. तर याच्यावर क्लिक करून घ्यायचं आणि तुमचं जे पूर्णपणे काय अशा पद्धतीनं बरोबर साईज करून घ्यायची. तर बघू शकता आपलं जे पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे 52. तर तुम्ही काय अशाच पद्धतीनं बॅनर एडिटिंग करू शकता. तुम्हाला असेच बॅनर एडिटिंग व्हिडिओ आवडतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर जाऊन घंटीला प्रेस करा कारण तुम्हाला काय अशाच पद्धतीनं बॅनर एडिटिंग व्हिडिओ मिळत राहणार आहे. तर 52 हे काय अशाच पद्धतीनं सेव्ह करून घ्यायचं. तुम्हाला आपली जी PNG क्वालिटी आपली फॉर्मेट PNG घ्यायचं आपली क्वालिटी अल्ट्रा घेऊन सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं. तर तुम्हाला जे बॅनर आहे ते गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. तर 52 नवीन जरा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तर व्हिडिओला लाईक करा नक्की व्हिडिओ भरपूर लांबा झालेला आहे. तर 52 आपण भेटूया पटकन पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.